विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा टॉपिक आपण अभ्यासलेला आहे. हे टॉपिक अभ्यासल्यानंतर टॉपिकच्या शेवटी देण्यात आलेले जे काही स्वाध्याय आहेत ते आपण अभ्यासत आहोत, त्यामधली प्रश्नोत्तरे आपण अभ्यासत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण सहसंबंध पूर्ण करा हा जो काही प्रश्न आहे तो आपण अभ्यासूया. आता सहसंबंध पूर्ण करा हा जो काही प्रश्न असतो तो अभ्यासत असताना पहा, पहिल्यांदा एक सहसंबंध दिलेला असतो. दोन बाबी दिलेल्या आहेत, नाणे बाजार त्याचा सहसंबंध काय दिलेला आहे, तो अल्पकालीन निधी संकलनाचा बाजार आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि मग इथं दिलेलं आहे दीर्घकालीन निधी. मग दीर्घकालीन निधीची जमवाजमव कोणत्या बाजारामध्ये केली जाते, तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की दीर्घकालीन निधी म्हटलं की या ठिकाणी त्याचा संबंध हा भांडवल बाजाराशी असतो असं आपल्याला सांगता येतं. म्हणून या ठिकाणी भांडवल बाजार हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की दुसरा जो काही प्रश्न आहे तो काय दिलेला आहे, भारतीय स्टेट बँक व्यापारी बँकेचं ते उदाहरण आहे भारतीय स्टेट बँक हे. तर आपल्याला सांगता येतं की मध्यवर्ती बँक हे कशाचं उदाहरण आहे, तर मध्यवर्ती बँक आपल्याला सांगता येतं की देशामध्ये एकच मध्यवर्ती बँक असते आणि ती मध्यवर्ती बँक आपल्याला सांगता येतं की भारतीय रिझर्व बँक हे त्याचं उत्तर आहे. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की भारतीय रिझर्व बँक हे त्याचं उत्तर आहे. आणि मग आपल्याला सांगता येतं की अशा पद्धतीनं या प्रश्नाची उत्तरं लिहित असताना आपण हा सहसंबंध चौकट पूर्ण करून हे पूर्ण विधान हे पुन्हा आपण लिहू शकतो. नाणे बाजार एक डॉट द्यायचं, अल्पकालीन निधी, त्यानंतर भांडवल बाजार लिहायचं, त्याच्याखाली अंडरलाईन करायचं हा दीर्घकालीन निधीचा बाजार आहे. मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँक लिहायचं, त्याच्याखाली अंडरलाईन करायचं, मग मध्यवर्ती बँक लिहायचं, त्यानंतर डबल डॉट देऊन भारतीय स्टेट बँक व्यापारी बँक. अशा पद्धतीनं उदाहरणं आपल्याला सोडवता येतात, पूर्ण वाक्यामध्ये आपल्याला लिहिता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यामधला तिसरा जो काही प्रश्न आहे, आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे पा, सहकारी बँक. सहकारी बँक, आता याचं सहकारी बँक हे जो काही प्रश्न दिलेला आहे ह्याच्या पुढे आपल्याला सांगता येतं की संघटित क्षेत्र असं द्यायला पाहिजे होतं. सहकारी बँकच्या पुढे एक डॉट देऊन काय द्यायला पाहिजे होतं, संघटित क्षेत्र असं द्यायला पाहिजे होतं. आणि त्यानंतर स्थानिक बँकर्स आणि त्याच्यापुढे एक सिंगल डॉट देऊन मग आपल्याला सांगता येतं की इथं डबल डॉट द्यायला पाहिजे होतं. आणि या माध्यमातून स्थानिक बँकर्स जे काही आहेत ते कशामध्ये आहेत, स्थानिक बँकर हे कशाचं उदाहरण आहे, स्थानिक बँकर हे असंघटित क्षेत्रामध्ये येतात. सहकारी बँक हे संघटित क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे नाणे बाजारामध्ये आपल्याला सांगता येते जे संघटित क्षेत्र असंघटित क्षेत्र आहे, असंघटित क्षेत्रामध्ये आपल्याला सांगता येतं की स्थानिक बँकरचा समावेश होतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी असंघटित क्षेत्र असंघटित क्षेत्र हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. आता यामध्ये पा, चौथा जो काही प्रश्न आहे त्यामध्ये दुय्यम बाजार. दुय्यम बाजार म्हणजे पुन्हा जुने रोख्यांची खरेदी विक्री केली जाते, त्याला आपण दुय्यम बाजार. नफा कमवण्याच्या माध्यमातून रोख्यांची किंमत वाढली की त्याची खरेदी विक्री केली जाते, तो आहे दुय्यम बाजार. आणि प्राथमिक बाजार म्हणजे सुरुवातीला त्या कंपन्यांचे भाग जे काही विक्रीसाठी काढले जातात भांडवल उभारणीसाठी, त्याला आपण प्राथमिक बाजार असं आपण म्हणतो. या ठिकाणी जुने रोखे असतात, तर प्राथमिक बाजारामध्ये आपल्याला सांगता येतं की चौथ्याचं जे काही उत्तर आहे, प्राथमिक बाजारामध्ये आपल्याला सांगता येतं की नवे रोखे हे त्याचं उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. आधी एक सहसंबंध दिलेला असतो तो व्यवस्थित पद्धतीनं समजून घ्यायचा आहे, आणि दुसरा सहसंबंध पूर्ण करून त्या चौकटीमध्ये व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला लिहावयाचं आहे, चौकट पूर्ण करावयाचं आहे, रिकामी जागा पूर्ण करून त्याखाली अंडरलाईन आपल्याला करावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून एक प्रश्नाचा नवीन प्रकार आहे, तो देखील वस्तुनिष्ठ प्रश्नांमधलाच आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पा, खालील
पर्यायामध्ये विसंगत शब्द ओळखा. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, बँक खात्याचे प्रकार दिलेले आहेत. मग बँक खात्याच्या प्रकारामध्ये न बसणारा शब्द कोणता आहे, विसंगत शब्द. आता बँक खात्यामध्ये आपल्याला सांगता येतं की ग्राहक बँकेमध्ये जे काही ठेवी ठेवतात, बचत ठेवी ठेवलं त्याला आपण सेविंग अकाउंट, बचत खातं असं आपण म्हणतो. आवर्ती ठेव खाते हा देखील बँक खात्याचाच एक प्रकार आहे. चालू खाते त्याला करंट अकाउंट असं आपण म्हणतो, हे देखील बँक खात्याचा प्रकार आहे. पण डीमॅट खाते हे या गटामध्ये बसू शकत नाही. का? तर शेअर्स मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी या डीमॅट खात्याचा वापर केला जातो. हे वेगळ्या प्रकारचं खातं आहे, यामध्ये ते बसू शकत नाही या गटामध्ये. म्हणून आपल्याला सांगता येतं की विसंगत शब्द जो काही आहे तो आहे डीमॅट खाते. आता दुसरा आहे अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ. आता अनियंत्रित वित्तीय मध्यस्थाची उदाहरणे दिलेली आहेत. निधी हे अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ आहे, चिटफंड आहे, कर्ज कंपन्या आहेत. हे कसे आहेत, वित्तीय मध्यस्थ आहेत, पण ते कसे आहेत, त्याच्यावरती नियंत्रण नाही, अनियंत्रित याच्यामध्ये येतात. आणि म्युच्युअल फंड हा आपल्याला सांगता येतं की या गटामध्ये न बसणारा शब्द आहे. का? तर तो नियंत्रित वित्तीय मध्यस्थ आहे, म्हणून तो या गटामध्ये बसू शकत नाही असं आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीनं विसंगत शब्द आपल्याला शोधायचे असतात. आणि त्यामध्ये नंबर एक टाकून, नंबर दोन, तीन अशा पद्धतीनं टाकून, असा बाण दाखवून त्यापुढे ते शब्द लिहायचे उत्तरं लिहित असताना. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की तिसरा जो काही उदाहरण आहे त्यामध्ये वित्तीय मालमत्ता. आता वित्तीय मालमत्तेची उदाहरणं दिली आहे, तर रोखे भाग हे वित्तीय मालमत्ता आहे, सरकारी सुरक्षा ही सुद्धा वित्तीय मालमत्ता आहे, दुय्यम ठेवी प्राथमिक ठेवी असतात त्यामधून दुसरी दुय्यम ठेवी निर्माण होत असते आणि ही देखील वित्तीय मालमत्ता आहे. तर भूमी ही वित्तीय मालमत्ता आहे का, या गटामध्ये बसते का, बसत नाही. तर भूमी ही कशी आहे, स्थावर मालमत्ता आहे, ती वित्तीय मालमत्तेमध्ये येत नाही असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर चौथा जो काही आहे संस्थात्मक पतनियंत्रणाची साधने, संख्यात्मक पतनियंत्रणाची साधने. यामध्ये आपल्याला सांगता येतं की पतनियंत्रण कोण करतं, मध्यवर्ती बँक करत असते. व्यापारी बँकाचं पतनियंत्रणाची साधने म्हणजे व्यापारी बँकांचं पतनियंत्रण करण्याच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक या साधनांचा वापर करते. त्यामध्ये संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं असतात. संख्यात्मक साधनामध्ये बँक दर हे संख्यात्मक साधन आहे, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार हे देखील संख्यात्मक साधन आहे, रोकड नीती जे बदलते गुणोत्तर हे देखील संख्यात्मक साधन आहे. तर परकीय विनिमय दर हा आपल्याला सांगता येतं या गटामध्ये न बसणारा शब्द आहे. म्हणून याची उत्तरे लिहित असताना सुद्धा आता आपण सांगितल्यासारखं 1, 2, 3, 4 असे नंबर टाकून या ठिकाणी बाण दाखवून त्या ठिकाणी विसंगत शब्द जो काही आपण शोधून काढलेला आहे तो आपल्याला लिहावयाचा असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की विसंगत शब्द शोधायचा हा देखील वस्तुनिष्ठ प्रश्नांमधला एक प्रश्न प्रकार आहे. ठीक आहे आपण इथं थांबूया. धन्यवाद.